कोलार बुद्रुक ग्राम पंचायत निवडणुकीचे संदर्भात सुसंवाद मंचचे अध्यक्ष जितेंद्र पाटील खर्डे यांची ग्रामपंचायतच्या संदर्भात भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांना त्यांच्याशीच हितगुज करूया. आज आपल्या समवेत सुसंवाद मंचचे अध्यक्ष जितेंद्र पाटील खर्डे हे आपल्याशी मनोगत व्यक्त कर. नमस्कार. कोलार भगवतीपूर आता सर्वांना आपल्याला माहितच आहे. मी आज जवळजवळ 3-4-5 वर्षापासून सुसंवाद मंच असेल किंवा प्रवा कोलार भगवती शेतकरी मंच असेल ह्या माध्यमातून आपण सामाजिक काम आत्तापर्यंत करत आलो आहोत. आपल्याला कुठलाही राजकीय कुठल्याही पक्षाचं किंवा कुठलंही हे नसताना आम्ही फक्त एक गावात शांती राबवी कुठेतरी सर्व सामाजिक लोकांचे सर्वसामान्य लोकांचे कामं व्हावेत ह्या हेतूने फक्त आमचा एक प्रांजळ प्रयत्न असतो. कुठेही कुठं अप्रकार नको शांतता असावी म्हणून आम्ही आपण आजपर्यंत मी 5 वर्षापासून माझा फक्त वैयक्तिकरित्या प्रयत्न असतो. एक चांगलं संघटन आमचं कोलार गावामध्ये शेतकरी मंच असेल किंवा सुसंवाद मंच असतील आत्तापर्यंत आपल्या हातून साधारणतः 20-25 कामं आपण केलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं एक संघटन आपलं आज 3-4-5 हजार लोकांचं आपलं आज संघटन आज दोन्ही कोल्हार आणि भगवतीपूर गावात आपलं निर्माण झालेलं आहे. आता फक्त प्रश्न येतो तर ह्या ग्रामपंचायत इलेक्शनचा माझं पहिल्यापासून माझं कुठलंही ह्या राजकारणाचा माझा काही संबंध नसतो. माझं फक्त हेतू एकच आहे व गावात जे काय आमचे कोणाच्या सर्वसामान्य साधारण लोकांचे सामान्यातले सामान्य लोक असतील त्यांचे जे प्रश्न असतात ते कुठंतरी त्यांना बोलायला वाचा असावी. कुठंतरी त्यांचे प्रत्येकाचे जे काही निगडीत प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी एक तिसरं व्यासपीठ पाहिजे म्हणून एक आमचं हे सर्व प्रयत्न असतो. माझा तरी माझी प्रांजळ भूमिका फक्त ती आणि तीच राहते. माझे काय माझी विखेंशी पण माझं वाईट नाही किंवा सुरेंद्राशी माझं वाईट नाही माझं त्या कुठलंही कोणाशीही गावातलं वाईट नाही. माझा आज प्रत्येक माणूस समाज म्हणलं तर तुम्ही प्रत्येक समाज माझ्याशी का असं माझे मी समाजात प्रत्येक कधी हे केलं नाही. कुठले मुस्लिम बांधव असतील कुठलंही मागासवर्गीय असू द्या किंवा मराठा किंवा शेतकरी किंवा व्यापारी असं कुठेही माझ्याकडे मतभेद हा विषय नाही. सर्व गटाला धरून मी आजपर्यंत जे काही केलं ते सर्व लोक फक्त मी सामाजिक लोक नागरिक आणि कोलार भगवती हे दोन्ही गावंसुद्धा मी वेगळे समजत नाही. आज जरी आपल्या गावात 2 ग्रामपंचायत असतील 2 ठिकाणचे काय त्यांची सगळी व्यवस्था असेल पण ते आपल्याकडं आज काहीच नाही. आपलं फक्त एक गावपणा राहावा सगळे गाव एकत्रित राहावं सगळं आपण एक कुटुंबासारखं राहो एवढीच माझी एक प्रांजळ इच्छा असते आणि हे दोन्ही माझं एक प्रत्येकाला सांगणं राहतं. आणि आज हेच माझा उद्देश आहे का तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी करा. समजा आज का नामदार करत असतील आज त्यांना काय आपला कोणाचा विरोध नाही आमचा तर काहीच नाही कोण काय ते उलटं चांगले कामं करतात त्यांनी त्यांच्या याचं काम चालूच आहे. सुरेंद्र गावच्या लेवलला काय करतो काम त्यांचे कसे वाटाघाटी झाल्यात किंवा काय झालं त्यांचे काय तो हे झालेले आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. जे कामं असतील मग आता जसे आम्ही प्रश्न मांडले आता शेतकऱ्यांचे अहो प्राणी आज जवळजवळ 2-3 वेळेस आम्ही निवेदनही होऊन गेलो नामदार साहेबाकडे गेलो खासदार साहेबाकडे गेलो सुरेंद्रकडे गेलो जे आम्हाला शक्य होईल आमचे जे रस्त्याचे प्रश्न आहेत किंवा गावातल्या अतिक्रमणाचे प्रश्न असतील. आज व्यापारपेठ आपली उद्ध्वस्त होत चालली त्या गोष्टीची. माझा काय वैयक्तिक कुठला गाळा ना माझं कुठलं दुकान गावात माझा फक्त विषय काय आहे का कुठंतरी सगळं गाव आपलं बाजारपेठ टिकून राहावी आपलं सगळे जर किंवा गावातली वस्तीत काय माझं कुठं राहण्यात मला अडचण नाही शेतीत जायला पण हे कुठे कुणी वाड्यावस्तीवरचे जे लोक असतील यांनी कुठं म्हणायचं कसं आणि हे जे प्रश्न मांडायला एक माझं संघटन आहे आणि त्या संघटनेतून माझं प्रश्न फक्त मला हे सर्वांपर्यंत मांडायचे आहेत आणि यांनी सगळ्यांनी हे कामं सगळे आपले जिथले तिथे केले पाहिजेत आणि त्याचं एक थोडंसं माझं प्रामाणिक इच्छा राहते की बाबा हे प्रश्न सगळे सुटले पाहिजे आणि त्यासाठी ते मग माझं तर प्रांजळ मत आहे. गावात पहिला मी प्रयत्न करतो तो एकोप्याचा कुठेही वादविवाद नको हे नको पण आता हे जर काही करणार नसतील तर मग मला पॅनल पण उभं करायची मला दोन्ही गावात माझी इच्छा होती की बाबा दोन्ही गावात मला पॅनल करायचे आणि हे करायचं पण ते आपल्याला या दोघांचेही सहकार्य त्या दोघांनी त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट कराव्यात. त्यांचे जे काही आमचे प्रश्न असतील सगळे गावातले वाड्यावस्त्यावरचे रस्त्यांचे असतील शेतकऱ्यांचे काही कुठं जातं जे पाणी साचतं त्याचे गटरी वगैरे हे सगळे प्रश्न यांनी मार्गी लावावेत
आणि काय आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला काय नाही, आम्हाला खुर्च्या नको आहेत, आम्हाला काहीच नको आहे, फक्त हे जे काय आमचे जे प्रश्न असतील आम्ही तुमच्याकडे दोन दोन तीन तीन वेळेस येऊन जे प्रश्न मांडलेत ते फक्त यांनी नीटनेटके करावेत. आम्हाला एवढं आश्वासन जरी दिलं तरी आम्हाला याच्यात कुठेही इंटरेस्ट नाही पडायचा, आम्हाला या फंद्यात पडायचं नाही. तुम्ही तुमचं सगळं काय राजकारण करा, कसं करा, गावात शांतता नांदवावी एवढीच माझी ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीत आपण तिसरा पॅनल उभं करणार का? आत्ता मी तुम्हाला इतकेवर स्पष्ट सांगितलं, हे लोक आमचा तो काय विषय नाही, राजकारण हा आमचा विषय नाही. आमचं संघटन हे सामाजिक आणि सर्व सामान्य माणसांच्या हितासाठी आपलं हे संघटन आहे. हे लोकांनी जर कामं केली त्यांच्या त्यांच्या यांनी तर आम्हाला त्या फंद्यात पडायची गरज नाही, पण यांनी जर यांचे कामं व्यवस्थित नाही केले तर आम्हाला तो करणं आम्हाला यांनी भाग पाडू नये अशी आमची प्रांजळ इच्छा आहे. दुसरं माझं तर काही वैयक्तिक मी तुम्हाला सांगितलं, मला ना पद ना खुर्ची ना कसलीच मला अपेक्षा नाही आणि मी ते कधी करणार पण नाही. मी आमच्या सर्व मीटिंगमध्ये पण सांगत असतो आपल्याला ह्या फंद्यात पडायचं नाही, पण हे पडायचं नाही याचा अर्थ असा पण होत नाही की यांनी यांच्या मनमानी कारभार कुठेही करू नये. आमचे काय आमचे माझं वैयक्तिक कुठलंच काम नाही किंवा मी कोणाचं वैयक्तिक एकाचंही काम घेऊन जात नाही. माझं एक सर्व सार्वजनिक काम राहतं, कुठले रस्ते असतील, कोणाच्या शेतीमध्ये पाणी जे आता आज सगळे आज इतके दिवस झाले आज 100-200 एकर आपल्या कोल्हार गावातले सगळे क्षेत्र ओले ते पाण्याखाली होते तो अहो ते चर करणं असेल किंवा काय त्याच्यातून काय पर्याय काढणं असेल किंवा काही रस्त्यांचे कामं असतील किंवा गावातले मी तुम्हाला सांगितलं आता की काय बाजारपेठ माझे थोडे धंदे गावात का काय आहे का काय किंवा गावात हे जे काही समजा अतिक्रमणाचा विषय असेल किंवा कुठं गुंडागिरीचा विषय असेल का मला येऊन थोडं कोणी गुंडागिरी करतं का दादागिरी करतं अहो हे सर्वसामान्यांना होणारे त्रास आहे म्हणून माझी लढाई माझं वैयक्तिक कुठंही काही हे नाही. आणि हे सगळे प्रश्न ह्या दोन्ही पार्टीचे मग सुरेंद्र असेल किंवा काही नामदार साहेब असतील माझे काही एक भूमिका हे सगळ्यांना घेऊन ही कुठंतरी आपण यांना सांगितलं पाहिजे हे कामं मिटले पाहिजे. मग कुणी उठायचं, कुणी दादागिरी करायची, कोणाच्या दुकानात जाय, कोणाला मार, कोणाचे पैसे बुडव, असे प्रकार होऊन उद्या बिहार युपीसारखी परिस्थिती होऊ नये म्हणून मध्यंतरी पण मी एवढं जे काय केलं माझी भूमिका काय हा ग्रामपंचायत कोण सुरेंद्र पाहत असेल, नामदारचे कोणी त्यांचे असेल, कोणी सत्ता कोणाच्या असतात त्यांच्या त्यांचं कुणी सत्ता भोगू द्या. आपलं आमच्या गावा हितासाठी जे काय सामाजिक लोकांना जे काय होतं त्याच्यात यांनी जर लक्ष घालून ते जर सर्व कामं व्यवस्थित केले तर मला ते आम्हाला उतरायची गरज नाही ना. आणि यांनी भाग पण पाडू नये कोणी दोघांनी पण. माझी प्रांजळ भूमिका काय आहे की हे कुठंही मला इंटरेस्ट नाही, पण असं पण एक डायरेक्ट दोघांनी पण काही कामच करायचे नाही आणि आमचं मनमाने आम्ही आपलं नुसतं जायचं आणि यांना सांगत राहायचं आणि हे जर कुणी काही कामं करीत नसतील तर मग आम्हाला ते आम्ही काय असे हात बांधून पण बसणारे नाही. शेवटी विचार करावाच लागेल मग याचं परत मग तुम्ही म्हणताला यांना तर राजकारण करीत नव्हतं मग आता कसं काय उभे राहिले त्याचा अर्थ असं होत नाही ना. माझी प्रांजळ मत आहे की यांनी राजकारण पण कुठं समजवता सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं पण यांनी दोघांनी करू नये. काय हे होतात पुढारी एक एक होतात दोघं पण जे सामाजिक लोक आहेत यांच्यात वैरता निर्माण होती. आता याच्यात माझ्यासारखा जो सर्वसामान्य माणूस आहे मला काय सुरेंद्रासारखा नामदारसारखे सगळेच पुढारी असतील सगळे सारखे गावातले व आता यांचे जर उद्या काही दोन पॅनल झाले काय करायचं सर्वसामान्य लोकांनी. कोण सुरेंद्राकडे गेलं का तिकडच्या पार्टीला राग येतो, तिकडच्या पार्टीकडे गेलं का सुरेंद्राला राग येतो, मग यांनी याचंच काम केलं त्यांनी त्याचंच काम. अहो तुम्ही फक्त 2-5-10% लोक आहेत पुढारी म्हणून आहेत अहो तुमच्या ते काय खुर्च्या होतील कोणाचं काय होईल अहो 90% सामाजिक आहेत आमच्यासारखे लोक अहो त्यांना फार शोषित वाचावं लागतं. तुमचे 5-10 वर्ष त्यांचं आयुष्य जातं त्यांचे कामं होत नाहीत त्यांना काय बिचाऱ्यांना फक्त काम होण्याशी मतलब राहतो. तो बिचारा अडचणीत आला कुठं पंचायतीत असला तो सुरेंद्राकडे जातो, वरचं काम लेवल असलं तो नामदारकडे जातो. व तिथं आता हे सगळे जे हे राहतं नाही नाही ते सुरेंद्राच्या पार्टीचे आहेत ते त्याला बिचारायला किती अडचण होती तो घराच्या बाहेर निघू शकत नाही म्हणजे ते प्रचाराला आलेलं तर तुम्हाला रामराम घालायची त्यांना भीती सर्वसामान्यांना भीती निर्माण होती आणि हे घडू नये. त्यांनी त्यांच्यात समजवता जितक्या दिवस केला आजही त्यांनी करावं लोकांना सर्वसामान्यांना त्रास होईल असं ते घडू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. सगळे कारभार फक्त जितल्या तिथं व्यवस्थित व्हावे सर्वसामान्यांच्या सगळे प्रश्न व्यवस्थित सुटावे एवढीच माझी प्रांजळ इच्छा आहे त्याच्यात. आणि आम्हाला हे काही पाऊल उचलण्याची भाग पाडू नये एवढंच माझं या
तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे. गावाच्या दृष्टिकोनातून सहमती एक्सप्रेस धावली पाहिजे की नाही यावर तुमचं काय मत आहे? मी पहिलं सांगितलं याचं प्रांजळ म्हणजे एक मी एक सामाजिक माणूस आहे आणि माझं खरोखर याच्यात गाव हिताचंच फक्त निर्णय व्हावेत, गावातले प्रश्न गावात मिटावेत हाच माझा याच्या मागचा. तुम्हाला पहिला सांगितलं मी प्रामाणिक इच्छा आहे याच्यात, कुठंही नामदारचा विषय नाही किंवा सुरेंद्र किंवा कुठल्याही पार्टीचा नाही. पण आज मी आज जे आज पाहतो आहे 10-15 वर्षापासून मला जसं कळतं आहे थोडंफार राजकारणातलं किंवा काय अवघ्या तर नुसते स्पर्धा लागली हो मला मोठं व्हायचं मग मी काहीतरी नामदारकडं काही जी क्षुल्लक गोष्ट जी गावात इथं तुम्हाला समंजसपणाने मिटवायची असती अहो ती नामदारला जाऊन काही एकाचं दोन सांगतात. आता मध्ये आम्ही आपल्या शेतकरी हितासाठी जे काही मिटिंग घेतले घेत होतो अहो त्याचं एकाचं दोन जाऊन नामदारला कोण काय सांगत आहे चेतू पाटलांनी पॅनल केला आणि ते असं करू राहील अहो काहीच येतो ना. अहो तुम्ही पहिले गावकरी आहेत, तुम्ही थोडं पहिले गावाचं हित पा. अहो मी काय माणूस म्हणजे मी काय दुश्मन आहे काय नामदार साहेबाचा किंवा कोणा सुरेंद्राचा? तुम्ही आमच्या भावाभावात भांडणं लावताल कुठेतरी नामदारशी कोणाची. अहो गाव पहिले आपण माणसं आहोत सगळी, इथं कुठं जाती भेद नाही, कुठं लगेच काहीतरी यांचं मराठ्याचं आंदोलन चालू झालं आणि भाईसाहेब आपण एक अहो एक कुठं आहे माझं हे काहीच विजन नस. मी हे जे काही आपले गाव पुढारी थोडेफार आहेत बोटावर मजने एवढे, ह्या लोकांना काय कुठंतरी लाल करायचा विषय असतो ते कुठंतरी मग काहीतरी जाऊन सांगायचं काय काय विषय नसतो. आता माय आमच्या मनातही नाही आमच्या कोणाच्या डोक्यातही नसतं, पण हे काहीतरी मग कुठंतरी नामदारचे काहीतरी वेगळं जाऊन कान भरायचे, सुरेंद्राला कुठंतरी काहीतरी जाऊन सांगायचं, कुठल्या तरी समाजाबद्दल काहीतरी वाईट सांगायचं, त्यांचं मराठ्याचं एकी झाली तिकडे गेलं का त्यांनी म्हणे नाही नाही ते गावातले सगळे व्यापारी ते सगळे एक झाले आणि आपल्याला कोणी पाहत नाही. अहो एक कशासाठी करता तुम्ही गावातले आहो, तुम्ही सुखदुःखात आपण सगळे एक आहोत, इथं कुठलं काय सगळे जातीचं आपण एकच का नाही सगळे? आज आपण कुठल्या समाजाचं म्हणून आपण दाव्यमवतीला जात नाही असं आहे का काही? अहो सगळे तुम्ही आम्ही सगळे एक आहे, आपण सगळे एक जीवनी गाव केलं पाहिजे, काय तुम्हाला गरज असेल आपण त्या पद्धतीने सगळ्यांशी बोललं पाहिजे, ते विषय सोडायचं आणि उगाच असं माझं प्रामाणिक मत आहे की हे कुणीही करू नये. तुमचं गावातले प्रश्न आहे तुम्ही सगळे आपण एकाशी बोला मग आपल्या आपल्यातले जे नाही प्रश्न मिटले मग त्याला आहेत ना नामदार साहेब आहेत, सुजयदादा असतील, कुणी सुरेंद्र कुणी असेल पुढारी, मग तुम्ही त्याचे विषय मांडा पहिले गावात आणि बोगस तुमच्या कोणाचं तरी काहीतरी तुमच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही कोणाची तरी उगाच बळी देता, त्या माणसांना नाही ते त्रास सहन करावं लागतात, ज्ञानेंद्र सर्वसामान्य लोक असतील. आज परिस्थिती काय गावातली कुठं काय नुसते भीतीचं वातावरण झालं, काही बोलायला भीती वाटती. आता तुम्ही मला बाईट द्यायचे म्हणलं तर आज तुम्ही बाईट घ्यायला जा बरं सर्वसामान्याच्या, तुम्हाला बाईटसुद्धा कोणी देणार नाही का? नको नको ते नामदार साहेबाला रागेल, सुरेंद्र पाटलाला रागेल. अरे ही दहशत गाव आहे तुम्ही त्याच्यात काय बोलणं आहे ना काय आपलं काय थोडं नामदार साहेबाच्या विरोधात आहे किंवा याचं आहे? आपण तुम्हाला बोलायलासुद्धा मुबलिक ठेवली हे कसे नाही घडतं? आता काय नामदार साहेब सांगतात का नाही नाही तुम्ही त्याच्या घरी जाऊ नका आणि त्याच्या मोतीला जाऊ नका? अहो येत तुम्ही आम्ही हो हे फक्त हे काहीतरी दोन चार लोक आपले जायचं उठायचं काहीतरी एकाचे दोन जाऊन सांगायचे आणि मग काहीतरी माणूस खालचा घाबरून जातो ना काय तो बिचारा सर्वसाधारण माणूस असतो त्याला काही कारण ते कोणीतरी काही जाऊन सांगितलं का तो म्हणतो नको नको नामदार साहेबाला असं माहिती झालं आपण त्याची इथे गेलो. हे दूषित वातावरण करू नये माझी प्रामाणिक सगळ्यांना इच्छा आहे का भाऊ. हे राजकारण आज आहे 5 वर्ष हे आयुष्यभर चालणार आहे, तुम्ही आपण सगळे एक आहोत गावातले थोडंसं एक जीवन राहा, तुमचं राजकारण तुम्ही तुमच्या पद्धतीने करा त्याला काहीतरी एक सीमा राहू द्या, गाव पातळीवर त्याचा काही एक असा आपल्यात संबंध कोणाचे काही एकमेकाचे खराब होऊ नये ह्याची सर्वांनी सर्व पुढाऱ्यांनी काळजी घ्यावी एवढीच माझी यानिमित्त सर्वांना सांगण्याची सांगावंसं वाटतं मला. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB News ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा.